चालू गळीत हंगामातील पहिली उचल 3,000 रुपये आणि मागील हंगामातील दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी अंकुश संघटनेच्या वतीनं दत्तसाखर कारखान्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अत्यंत वर्दळीच्या शिरोळ जयसिंगपूर मार्गावर रास्ता रोको झाल्यामुळं वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेतलं. आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं आज शिरोळ जयसिंगपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन झालं. चालू गळीत हंगामात उसाला पहिली उचल 3,000 रुपये आणि मागील हंगामातील दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून अंकुशच्या वतीनं ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र दराबाबत कारखाना चर्चा करण्यासाठी तयार नसल्यानं आज शिरोळ जयसिंगपूर रस्ता रोखून धरण्यात आला. दत्त, गुरुदत्त, जवाहर आणि शरद साखर कारखान्यांनी 2,900 रुपये दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धनाजी चुडमुंगे यांनी आरोप केला. दरम्यान आंदोलनामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रस्त्यावरून हटवलं. त्यावेळी आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. Vamos, vamos, vamos.